तर मुंबईमध्ये मागच्या दोन तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरामध्ये जागोजागी पाणी भरलेलं दिसून येत आहे. मागील अर्ध्या तासापासून मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. तर काही ठिकाणी मागील दोन तासांपासून पाऊस पडतोय आणि मानखुर्द या ठिकाणी अर्ध्या तासाच्या पावसातच हे पाणी साचलेलं पाहायला मिळालं. दरम्यान याच मुसळधार पावसाचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरू झालेली मानखुर्द भागात आणि तुम्ही बघू शकाल तर मानखुर्द भाग आता आपल्याला पूर्णपणे पाण्यात दिसतोय. मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आज सकाळपासूनच पाऊस पडतोय. मानखुर्दचा हा जो मेन हायवे आहे त्याला आपण बघू शकतो, तर तिकडे मेन हायवेचं पूर्ण जर आपण गाडी बघितली, गाडी पूर्ण पाण्यात जाताना आपलं दिसतंय. एकूणच हा रस्ता जो आहे मानखुर्दचा तो आपण बघतोय. दोन्ही बाजूला मुसळधार पावसामुळे आता गाड्यांची स्पीड पण कमी झालेली आपण दिसत आहे. एकूण जर आपण बघितलं गेलं तर जोरदार पाऊस सुरू आहे. एकीकडे मेट्रोची कामं आणि जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणीही साचलेलं आपल्याला अनेक ठिकाणी दिसत आहे. मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या अनेक ठिकाणी हा पाऊस जोर पकडताना दिसतोय. तर मुंबई आणि परिसरात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. चेंबूरच्या छगन मिठा पेट्रोल पंपावर पाणी साचलेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. ही दृश्य आपण बघू शकताय. चेंबूरमधील ही दृश्य आहेत. छगन मिठा पेट्रोल पंपाच्या समोरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं आहे, त्यामुळे ज्यांना पेट्रोल भरण्यासाठी इथं जी वाहनं येत आहेत त्यांनाही या त्रासाला सामोरं जावं लागतंय. आणि याचाच आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी. मुंबईत आणि उपनगरात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळपासूनच आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात मुंबईत आणि उपनगरामध्ये पाऊस पडत आहे. ढगांच्या कडकडासह ही पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय की आता मुंबईमध्ये काही विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस जो आहे आता तो सुरू झालेला आहे. आणि आपण पाहतोय की आता मुंबईच्या सकल भागांमध्ये उपनगरांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. आपण आता चेंबूरच्या छगन मीटर पेट्रोल पंप या ठिकाणी आहोत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी आता पाणी जे आहे ते साचलेलं आहे. लोक जे आहेत ते आता या पाण्यामधून जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच आपण पाहिलं की आता मुंबईमध्ये हा पाऊस जो आहे तो पुढील काही तास सुरू राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो मुंबईमध्ये दिलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी काम नसेल तर घराबाहेर पडू नये असं शासनाने जे आहे ते सांगितलेलं आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील आपली काळजी जी आहे ती घ्यावी. आता सध्या आपल्याला या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं दिसतंय, मात्र पुढील काही तास जर हा पाऊस असा सुरू राहिला तर या ठिकाणी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाल्याचं देखील चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. सकाळपासून आपण पाहिलं तर पाऊस जो आहे तो थोडी विश्रांती घेत येत आहे, मात्र पाऊस जर पुढील काही तास असाच सुरू राहिला तर मुंबईमधील जे सकल भाग आहे या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला तुंबलेलं पाहायला मिळेल. जयश्री मोरे, साम टीव्ही, मुंबई. तर मुंबईमध्ये गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे. वांद्रे हायवे इथल्या मातोश्री सिग्नलच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय आणि त्याची ही दृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून.